पर्यावरण, समाजकारण, राजकारण, अर्थव्यवस्था, मनोरंजन यातील विस्मयकारक माहिती जी ठरणार आहे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। राज्याच्या राजकीय घडामोडींवर आणखी एक सर्व्हे आलाय। या सर्व्हेतून भाजपची धाकधूक वाढली आहे। अजित पवारांना सोबत घेतल्यानं फायदा होईल असं भाजपला वाटत होतं, मात्र तसं होणार नसल्याचं सर्व्हे सांगतोय। या सर्व्हेमध्ये काय आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून। शिंदे अजित दादा तरी महायुतीला फटका, लोकसभेत महायुतीच्या जागा कमी होण्याचा अंदाज। शिंदे अजित दादांमुळे भाजपाचं गणित बिघडणार। बहुमत असताना सुद्धा भाजपानं अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतलं। राजकारणातील पुढील गणित लक्षात घेता अजित पवारांना अर्थमंत्री आणि 9 आमदारांना मंत्रीही केला। अजितदादांच्या एंट्रीमुळे महायुतीला फटका बसणार असल्याचा अंदाज आता व्यक्त करण्यात आलाय। तसा नवा सर्वे आता समोर आलाय। नव्या सर्वेतून लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांवर भाजपाचा विजय होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। शिंदे आणि अजित पवारांनाही 2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। लोकसभेच्या एकूण जागा 48 आहेत, ज्यात भाजपाला 20 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 9 जागा, ठाकरे गटाला 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिंदे गटाला 2 जागा मिळू शकतात। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 4 जागा मिळणं अपेक्षित आहे, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। एकीकडे नव्या सर्वेतून लोकसभेत महायुतीच्या जागा कमी होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर दुसरीकडे महायुती 48 पैकी 48 जागा जिंकणार असा दावा प्रवीण दरेकर यांनी केलाय। तर महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकणार असं बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे। आघाडी म्हणून आम्ही ज्यावेळेस उतरतो आहोत त्यावेळेस आता जो लोकांमध्ये प्रतिसाद आहे, लोकमानस जे बनलेलं आहे ते आघाडीबरोबर आहे आणि आमच्या जागा खूप चांगल्या असतील म्हणजे आश्चर्यकारक अशा पद्धतीच्या या जागा लोकशाही आघाडीला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे मिळणार। ह्या आघाडीचा जो सर्वे असेल मी पाहिलेला नाही, पण एक मात्र नक्की की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये किमान लोकसभेच्या 30 जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही। पहिलं तर भाजप एकटं होतं, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आलाय, एकनाथरावजी शिंदे साहेब सोबत आहेत आणि त्याच्यामुळे 24 काय, कदाचित 48 च्या 48 जागा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिंदे साहेबांची शिवसेना त्या ठिकाणी जिंकेल अशा प्रकारची स्थिती आहे। काही दिवसांपूर्वी सकाळ सामनं राज्यातील घडामोडींवर सर्व्हे केला होता, त्या सर्व्हेतूनही महायुतीला फटका बसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला। विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मतदान करताना पुढील पैकी कोणत्या पक्षाची निवड कराल असा सवाल आम्ही नागरिकांना विचारला होता, त्यावर भाजपाला 26.8% लोकांनी पसंती दिली, तर काँग्रेस पक्षाला 19.1% लोकांनी मतदान करणार असं म्हटलेलं होतं। तर या सर्व्हेमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 14.9% लोकांनी पसंती दिली, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 5.7% लोकांची पसंती पाहायला मिळाली। याशिवाय एकनाथ शिंदे गटाला 4.9% लोक मतदान करणार असल्याचं म्हणताय, तर उद्धव ठाकरे गटाला 12.7% लोकांनी पसंती दिले। याशिवाय मनसेला 2.8%, वंचितला 2.8%, तर इतरला 10.3% नागरिक मतदान करणार असं समोर आलं। शिंदे भाजपासोबत आल्यानं पुढील निवडणुकीत फटका बसणार असा भाजपाचा अंतर्गत सर्व्हेत सांगत होता, त्यामुळे भाजपानं अजित पवारांना सोबत घेतलं। मात्र तरीही भाजपालाच निवडणुकीत नुकसान होणार असं दिसतंय, यामुळे पक्षात झालेली बंडाळी आणि फोडाफोडी जनतेला रुचली नसल्याचं नव्या सर्व्हेतून समोर येत आहे।
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.